सुस्वागतम मुलांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण मराठी वगभारती इयत्ता 11वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे आणि भागक्रमांक 2 मधील 12व्या क्रमांकाचा शेवटचा पाठ आहे आपला रंगरेषा व्यंगरेषा. लेखक आहेत मंगेश तेंडुलकर. 1934 ते 2017 हा त्यांचा जन्म आणि मृत्यूचा काळ आहे. आज आपण या पाठाचे प्रकट वाचन करणार आहोत. तत्पूर्वी लेखक मंगेश तेंडुलकर यांचा आपण परिचय करून घेऊया. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार, नाट्य समीक्षक, अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि समाजव्रती कार्यकर्ता. संडे मूड, तेंडुलकरी स्ट्रोक्स, भुईचक्र, रंगरेषा व्यंगरेषा ही त्यांची पुस्तके. व्यंगचित्रांना शब्दविरहित भाषा म्हणून साहित्यिक वळण देणारा मनस्वी कलाकार. राजकीय आणि विनोदी व्यंगचित्रांबरोबरच समाजकारण आणि तत्वांवर भाष्य करणारी व्यंगचित्रे साकारून या कलेत वेगळा पायंडा पाडला. बोलक्या आणि मोजक्या रेषांमधून अधिक आशय व्यक्त करणे हे त्यांच्या शैलीचे वैशिष्ट्य. त्यांनी कुठल्याही महाविद्यालयात कलेचे शिक्षण घेतले नव्हते. त्यांना व्यंगचित्रे रेखाटण्याची नैसर्गिक देणगी होती. ती त्यांनी जनसमूहासमोर ताकदीने मांडली. भारतीय व्यंगचित्रे कलेच्या क्षेत्रात एक नवे दालन उघडले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ची वी जोशी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. आयुष्याने दिलेल्या नकारांचे होकार करणाऱ्या तेंडुलकर यांच्या भावजीवनाची आणि कलाजीवनाची रंगरेषा व्यंगरेषा ही जीवनकहाणी आहे. या आत्मचरित्रात्मक पाठात लेखकाने व्यंगचित्रकार म्हणून स्वतःच्या जडणघडणीच्या काळातील काही प्रसंग रेखाटले आहेत. व्यंगचित्रांमध्ये चांगल्या सुधारणा होऊन त्यांना प्रसिद्धी मिळावी यासाठी श्रेष्ठ चित्रकार दीनानाथ दलाल यांनी लेखकाला केलेल्या मार्गदर्शनाचा प्रसंग येथे आला आहे. कोणत्याही क्षेत्रातील नवोदितांची वेळीच जाणकार तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन कशी प्रगती साधावी हे या प्रसंगातून सूचित होते. डोळस निरीक्षणातून व्यंगचित्रांविषयीच्या कल्पना कशा सुचतात हे लेखकाने स्त्री भ्रूणहत्येच्या पोस्टरच्या उदाहरणातून स्पष्ट केले आहे. व्यंगचित्र ही निःशब्द भाषा असून शब्दांपेक्षाही ती अत्यंत मार्मिक असते आणि ती परिणामकारकरित्या काव्यात्म अभिव्यक्ती कशी साधू शकते हे आईच्या चित्राच्या उदाहरणातून त्यांनी दाखवून दिले आहे. ज्याला कलाकार म्हणून मोठे व्हायचे आहे त्याने सतत शिकत राहिले पाहिजे हे लेखकाने व्यंगचित्र प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाच्या उदाहरणातून स्पष्ट केले आहे. चला तर आपण आता पाठाचं वाचन करूया. मला व्यंगचित्रांसाठी अखंडपणे विषय मिळत राहणं हा मूळ प्रेरणेचा भाग सुदैवाने माझ्यासाठी कधी अडचणीचा ठरला नाही. विचारांचा पाठलाग करत क्षितिजापर्यंत जाण्याची माझी सवय हा माझा यातला एक महत्त्वाचा स्रोत आहे. ज्या विचाराचा पाठलाग करतो तो विषय हाती लागत नाहीच, पण त्या वाटेवर काय काय नवीन नवीन सापडत जातं त्याचीच व्यंगचित्र होतात. मी बऱ्याच कार्यक्रमांना जात असतो, तिथेही या चित्रांचे स्रोत मला सापडतात. असले कार्यक्रम हे कच्चा माल पुरवणारे मार्ग आहेत माझे. प्रयत्न केला तर किती चांगले धागे हातात येतात याचं प्रत्यंतर देणारा एक प्रसंग एका अतिशय साध्याशा कार्यक्रमात घडला. प्रथेप्रमाणे त्या लोकांनी मला पुष्पगुच्छ आणि नारळ दिला. तो घेऊन मी टेबलावर ठेवला आणि शांतपणे खुर्चीत बसलं होतं. बोलणारा माझी कुठून कुठून जमवलेली माहिती उपस्थितांना सांगत होता. मला यात स्वारस्य नव्हतं. मी टेबलावरच्या नारळाकडे बघत होतो. बघता बघता मला ती नारळाची शेंडी, नारळाचा तो लहानसा आकार 5-7 वर्षाच्या मुलीच्या डोक्यासारखा वाटायला लागला. नारळाची शेंडी तिच्या पोनीटेलसारखी बांधलेली हे स्मरणात घिरट्या घालायला लागलं. कार्यक्रम संपला, मी घरी आलो
बाकी सगळी कामं नेहमीसारखी सुरू होती. रात्री तहानंतर मी समोर ड्रॉइंग पेपर घेऊन हा बसलो होतो. त्यावर चित्र चितारत गेलो ते अशा क्रमाने. देवळासमोर दगडावर आपटून नारळ फोडतात. नारळ फोडणारा तो पुरुषी हात मी चितारला. तो नारळ नसून तो ते चिमुरड्या मुलीचं डोकं आहे हे सूचित व्हावं म्हणून त्या नारळाला बारीकसा कानातला डूल दाखवला. त्यानं तो नारळ दगडावर आपटण्यासाठी वर उगारलाय आणि त्याचबरोबर मी दुसरा एक हात दाखवलाय ज्या हातानं तो नारळ उगारलेला पुरुषी हात धरून ठेवलाय. स्त्रीभ्रूण हत्येबद्दलचं एक पोस्टर त्यातून तयार झालं. ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यापर्यंतही हा संदेश मला पोचवता आला. त्या समारंभाला मी गेलो नसतो तर मला हे सुचलं नसतं. व्यंगचित्राची कल्पना सुचणं ही प्रक्रिया खरं तर मजेदार आहे. आपण मासे पकडणारे लोक पाहतो, काही जाळी टाकून पकडतात, काही गळ टाकून. त्यात एक समूह असाही आहे की त्यामधील लोक वाहत्या उथळ पाण्यामध्ये जाऊन उभे राहतात न हलता शांतपणे, पण सावध असे ते उभे असतात. एखादा मासा गाफीलपणे त्यांच्या पायाजवळून जातो, तो मासा हातानं झडप घालून ते पकडतात आणि जमिनीवर ठेवतात. ही माणसं मी पाहिलेली आहेत. वाहत्या आयुष्यामध्ये जर सावधगिरीनं उभं राहिलं तर व्यंगचित्राची कल्पना अगदी जवळून जाते. ती तिथून उचलायची आणि कागदावर उतरायची एवढाच भाग असतो. व्यंगचित्राची नेमकी कल्पना मनात ठेवून चित्र रेखाटताना कधीतरी अचानकपणे आपली एखादी सुप्त इच्छा त्या चित्रात स्वतंत्र रूप घेऊन उतरून येते. अशी अनेक चित्र काढता काढता एका क्षणी माझ्या लक्षात आलं की व्यंगचित्र ही निःशब्द भाषा आहे. त्या रेषांना शब्द नाहीत पण तरीही ती एक प्रभावी भाषा आहे. मला वाटतं तशी ती खरंच भाषे इतकी संवादी आहे का हे आजमावण्यासाठी म्हटलं घेऊ अनुभव. माझे हे खेळ सुरू झाले. एखादी सुंदर काव्यात्मक कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का? तर उत्तर आलं येते. हे मी स्वतः अनुभवलं. व्यंगचित्रातून एखाद्या माणसाबद्दलची भावना व्यक्त करता येते का? तर तीही येते. शब्दातून सुद्धा ती व्यक्त होणार नाही इतकी छान करता येते. व्यंगचित्रांच्या भाषेला जी मार्मिकता आहे ती शब्दाहून प्रभावी आहे. अशी जी काव्यात्मक चित्र मी रेखाटली त्यातलं एक आईविषयी सारं काही सांगण्यासाठीच होतं. आईचं नातं हे सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. बाकीची नाती ही जोडलेली असतात. माणसांमध्ये मला जर कुठे ईश्वराचा अंश दिसत असेल तर तो आईमध्ये दिसतो. हे नातं मला कसं दिसतं हे व्यक्त करण्यासाठी मी जे चित्र काढलेलं होतं त्यात उन्हाळ्यातला वैशाख वनवा आहे. त्यात एक सुकलेलं झाड पण आहे. एकही पान नसलेल्या या झाडाच्या फांदीवर एका पक्षानं घरटं केलं आहे. त्या घरट्यात चोच उघडून आकाशाकडे बघणारी तीन चार पिल्लं आहेत आणि त्या पिल्लांची कणसदृश्य आई पार आकाशात गेली आहे. दूरवर सापडलेला एक पावसाचा ढग ती चोचीनं घरट्याच्या दिशेनं ओढून आणते. आता आई हे नातं मी कितीही शब्द वापरले तरी या चित्रासारखं मला व्यक्त करता येणार नाही. हे व्यक्त झालं असेल तर हा मोठेपणा माझा नाही, ही या माध्यमाची ताकद आहे. मी या चित्राखाली काही लिहित नाही. हे चित्र आवडल्याचं सांगत अनेक लोक माझ्याकडे येतात. ते का आवडलं हे त्यांना सांगता येत नाही, पण त्यातला आशय त्यांच्यापर्यंत पोहोचतो म्हणून ते त्यांना आवडलेलं असतं. व्यक्त होण्याची गोष्ट खूप पुढे नेत नेत मी माझ्या वडिलांना माझ्या व्यंगचित्रांमधून खूप मनापासून श्रद्धांजली वाहिली. या चित्रांमधल्या पहिल्या चित्रात मी भर पावसात उभा आहे आणि माझ्या डोक्यावर दोन अक्षरं आहेत, बाबा. पाऊस बाबा या शब्दांच्या दोन्ही बाजूंनी पडतो आहे. खाली इवलासा मी सुरक्षित आहे. मी त्यात माझं लहानपण दाखवलंय. दुसऱ्या चित्रात आता ते शब्द नाही आहेत पण तरी देखील तो पाऊस माझ्या दोन्ही बाजूंनी जातो आहे. मी तिथे उभा आहे तो आत्ताच्या वयाच्या 75 पूर्ण केलेला आहे. बाबांनी जे काही माझ्यासाठी निर्माण करून ठेवलं आहे
ते त्यांच्या मागे आत्तापर्यंत मला खूप मोठा आधार, खूप मोठा आश्रय देत आला आहे. माझ्या व्यंगचित्रांमधून मी हेही व्यक्त करू शकलो. माझ्या व्यंगचित्रांची प्रदर्शनं भरवण्याचे माझे जे जगावेगळे हेतू आहेत, त्यात व्यंगचित्रांचा परिचय एक छान भाषा म्हणून करून देणं हाही आहे. पुणे, मुंबई, गोवा, दिल्लीपासून महाराष्ट्रातल्या अनेक छोट्या शहरांपर्यंत कितीतरी ठिकाणी माझी प्रदर्शनं झाली. या प्रदर्शनांमधला माझा सगळ्यात चांगला अनुभव आहे तो वाईसारख्या छोट्या शहरामध्ये लोकमान्य वाचनालयामध्ये प्रदर्शन भरवलं होतं तेव्हाचा. जुनी कौलारू वास्तू होती ती. उद्घाटन झालं, दुसऱ्या दिवशी मी आणि लता दोघंही खुर्च्या टाकून शांतपणे बसलो होतो. तिथे खाली रस्त्यावर उतरणारा जीना होता. रस्त्यावर एक 20-22 जणांची शेतकरी कुटुंबाची ट्रॅक्टर ट्रॉली थांबली. तिथं काही दुकानं होती. मला वाटलं ती मंडळी त्या दुकानांमध्ये आली असतील. मी कुतूहलानं पाहत होतो. मंडळी ट्रॉलीमधून उतरली आणि जीना चढून वर प्रदर्शनाकडे आली. मला तर वाटलं त्यांच्यासोबत 70 आसपासचा कुटुंब प्रमुख होता. पांढऱ्या मिशा, रंग काळा कभिन्न, डोक्याला केवढं तरी मोठं मुंडासं बांधलेलं. नखशिकांत शेतकरी पण वागवणारा तो आणि त्याच्या घरातली मुलं नातवंड प्रदर्शन पाहायला लागली. हा कुटुंब प्रमुख माझ्या प्रत्येक चित्रासमोर उभा राहत होता आणि त्याच्या मागे उभे राहिलेल्या त्याच्या माणसांना अर्थ समजावून सांगत होता. तो काय सांगत होता ते मी शांतपणे ऐकत होतो. तो कुठल्या चित्रासमोर उभा आहे तेही मला दिसत होतं आणि मनाची स्वच्छ पाटी घेऊन आलेल्या या शेतकऱ्यापर्यंत हे चित्र कसं पोचतंय हे मी थेट अनुभवत होतो. चित्र चितारताना माझ्या मनात होतं ते आणि आत्ता त्याच्यापर्यंत पोहोचत होतं ते याच्यात जी तफावत मला जाणवत होती ती तशी का जाणवत होती हे मी मनोमन समजून घेत होतो. हे माझं केवढं तरी मोलाचं शिक्षण होतं जे मला एखाद्या विद्यापीठातही मिळालं नसतं ते या अनोळखी शेतकऱ्यानं मला त्या दिवशी दिलं. व्यंगचित्रांच्या प्रसिद्धीसाठी प्रारंभीच्या काळात मी केलेली धडपड आठवली की गंमत वाटते. तेव्हाचा तो काळ मोठा अवघड होता. मासिकं, नियतकालिकं यांना मी सतत चित्र पाठवायचो आणि ती सतत परत यायची. त्या चित्रांसाठी मी अपार मेहनत केलेली असे. ती स्वीकारली जात नव्हती. त्यांची स्वतंत्र ओळख तयार होत नव्हती. या सगळ्यांचा मी बऱ्यापैकी मनस्ताप करून घ्यायचो. नाव नाही म्हणून प्रसिद्धी नाही आणि प्रसिद्धी नाही म्हणून नाव नाही या चक्राच्या तळाशी गोलगोल फिरत होतो. एखाद दुसरं चित्र प्रसिद्ध व्हायचं तर 50 परत यायची. या काळात 3 संपादकांनी मात्र मला हात दिला. दीनानाथ दलाल हे त्यापैकी एक होते. या श्रेष्ठ चित्रकाराचं ऑफिस मुंबईत केरेडी ब्रिजला होते. तो पत्ता मी त्यांच्याच मासिकावरून उतरून घेतला. त्यांना पोस्ट कार्ड टाकलं. मला तुम्हाला भेटायला यायचं आहे असं लिहिलं. मला असं वाटत होतं की दीपावलीमध्ये माझी काही चित्र प्रकाशित झाली तर बाकीच्या मासिकातून ती विना तक्रार स्वीकारली जातील. मग मी दीपावलीसाठी खास चित्र तयार केली. दरम्यान दलालांनी मला भेटीचा दिवस व वेळ कळवली. ठरल्या दिवशी जनता एक्सप्रेसनं मी मुंबईला गेलो. चर्नी रोडला उतरलो आणि केनेडी ब्रिजला गेलो. दलाल किती वाजता ऑफिसमध्ये येणार आहेत, आलेत का हे विचारण्यासाठी मी ऑफिसमध्ये फोन केला. फोन खुद्द दलालांनी घेतला. नमस्कार, मला दीनानाथ दलालांशी बोलायचं आहे, मी म्हणालो. स्पीकिंग. त्यांचा आवाज इतका स्त्रीच्या आवाजासारखा होता की दलाल स्वतः बोलत असतील असं मला वाटलंच नाही. मी त्यांना पुन्हा सांगितलं, मला श्रीयुत दलाल दीनानाथ दलाल यांच्याशी बोलायचं आहे, मी मंगेश तेंडुलकर. स्पीकिंग स्पीकिंग. त्यांनी मंजूळ आवाजात आणखी 2 सांगितलं, अहो मला तुमच्याशी नाही बोलायचं, मला संपादक दीनानाथ दलालांशी बोलायचं आहे. तुम्ही मला बोलू देणार आहात की नाही? माझा आवाज थोडा वाढला. ते मला म्हणाले, अहो तेंडुलकर, मी दीनानाथ दलाल. मी किंचितसा अवघडलोच. म्हटलं, तुम्ही ऑफिसमध्ये आहात ना हे विचारायला मी फोन केला. हो मी आहे, मी या तुम्ही, ते म्हणाले. आणि मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. पहिल्या मजल्यावर त्यांचं ऑफिस होतं. ये बस, अगदी तोच आवाज. टेबलावर
इजेल ठेवून ते काम करत होते. माझ्या मोठ्या बंधूंचा विजयचा आणि त्यांचा परिचय होता. तोपर्यंत विजय लेखक म्हणून प्रसिद्ध झालेला होता. मी प्रथमच त्यांच्यासमोर गेलो होतो. तू विजयचा कोण? दलालांनी विचारलं. कुणीही नाही, मी क्षणार्धात सांगून टाकलं. काही क्षण भुवया उंचावून गंभीरपणे त्यांनी माझ्याकडे बघितलं. माझ्याकडे बघत म्हणाले, ठीक आहे, दाखव काय चित्र काढली आहेस. माझी व्यंगचित्र त्यांना दाखवली. ती पाहून त्यांनी मला त्यांच्या खुर्चीच्या मागे येऊन उभं राहायला सांगितलं. राहिलो. दलालांनी कोऱ्या कागदाचे तुकडे ड्रॉइंग बोर्डवर ठेवले. माझं चित्र शेजारी धरून ब्रशच्या फटकऱ्याने त्यांनी ते पुन्हा कागदाच्या तुकड्यांवर चितारलं. म्हणाले, व्यंगचित्रातला नवा ट्रेंड हा असा आहे, कमीत कमी रेषा, कमीत कमी तपशील आणि त्यातून जास्तीत जास्त आशय, तोही शब्दांशिवाय. तुझी चित्रं चांगली आहेत, पण तुझी पद्धत जुनी झाली आहे आता. चित्राला एक पर्स्पेक्टिव्ह असतं. सगळी चित्रं सपाट नाही काढायची, त्याला खोली असायला हवी. खोली कशी घ्यायची हेही त्यांनी मला दाखवलं. म्हणाले, मी सांगितलेलं लक्षात ठेव आणि ही चित्र पुन्हा काढून पाठव. औपचारिक शिक्षण म्हणतात ते माझं असं दीनानाथ दलालांकडून झालं. 15-1 मिनिटात त्यांनी ती 7-8 चित्रं पुन्हा चितारून दाखवली. दलालांनी आपलं महत्त्वाचं मार्गदर्शन संपवून चहा मागवला. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता एके ठिकाणी चुकून मी विजयचा एकेरी उल्लेख केला आणि मीच दचकलो. माझ्याकडे शांतपणे पाहून ते म्हणाले, तू खोटं बोलतोयस हे तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. कबूल कधी करतोस याची वाट बघत होतो. पण तू असं का म्हणालास? तुझं त्याच्याशी भांडण वगैरे आहे का? मी म्हटलं, अजिबात नाही. तो माझा सख्खा भाऊ आहे आणि त्याच्याबद्दल मला खूप आपुलकी आहे. पण त्याच्या खांद्यावर उभं राहून मला मोठं नाही व्हायचं. त्याचा भाऊ म्हणून माझी चित्र तुम्ही घ्यावीत असं मला वाटत नाही, म्हणून मी तसं म्हणालो. दलाल म्हणाले, मला आवडलं, अशी माणसं क्वचितच सापडतात. तू चित्र तयार करून पाठव, मी घेतो. मी पुण्याला परत आलो. 2 दिवसात त्यांना हवी तशी चित्र तयार केली आणि पाठवली. पाठवलेली एकूण एक चित्र दीपावलीमध्ये प्रसिद्ध झालेली पाहून मला अतोनात आनंद वाटला. रंगरेषा व्यंगरेषा या आत्मचरित्रात्मक पुस्तकातील हा परिच्छेद.